गुड मॉर्निंग मित्र मैत्रिणींनो, कशा आहात तुम्ही? मी आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात. मी हेमांगी पाटील करिया झाडांशी मैत्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करते. मी आज तुम्हाला अशी झाडं दाखवणार आहे की ज्यांची आता परिस्थिती खूप खराब आहे, म्हणजे असं वाटेल की आता हे झाड मरतं आहे की काय, आणि खूप आता त्यांची पानं गळून गेलेली आहे आणि त्यांना आता काळजीची गरज आहे. तर अशी कोणकोणती झाडं आहे ते मी तुम्हाला आज अशी 10-20 झाडं दाखवणार आहे की त्यांची काळजी आता कशी घ्यायला पाहिजे आणि त्यांची कशी अवस्था झालेली पण ते मरत नाही आपण त्याची काळजी योग्य घेतली तर. चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया. हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा, जास्तीत जास्त माणसांना लोकांपर्यंत पोहोचण्याला मदत करा. पहिलं जे आपलं झाड आहे हे बघा, हे रांजायचं, ह्याच्यातली याची पानं तुम्ही बघू शकता तशी सुकून कोरडी होऊन झालेली आहे. हा वेल आहे तरी पण ह्याचं तसंच होत आहे, कारण आता हा हिवाळा आहे आणि याला आता फुलं पण येणार नाही आणि याची वाढ पण खूप हळूहळू व्हायला लागेल. तसंच हे आपलं अम्ब्रेला प्लांट आहे, याची बरेच पानं गळून गेलेली आहेत. हे माझं मधुकामिनी, याचे तर बघा किती कोरडे पानं झालेली आहे, कुंडीतही किती पानं पडून गेलेली आहेत हळूहळू. ह्याचंही असंच होते, पूर्ण पानं गळून जातील, कधी कधी तर एक पानही दिसणार नाही आणि बाहेर झाड असं सुकल्यासारखं वाटेल. तर अशा वेळेस आपण याला जास्तीत जास्त उन्हात शिफ्ट करणं गरजेचं आहे आणि पाणी कमी द्यायचं, म्हणजे आता हिवाळ्याच्या दिवसात पाणी कमीच लागतं झाडांना. तर आठवड्यातनं फक्त 2 वेळा तुम्ही यांना पाणी द्या. त्याच्यानंतर हे कोलियस, कोलियसचंही झाड खूप घनदाट होतं तर त्याचेही बरेच पानं गळून गेलेली हिवाळ्यामुळे आणि वाढ अशी होते ती थोडी थोडी होणार आहे. त्याच्यानंतर हे जे आपली लिली आहे, लिलीचे कंद किंवा लिली आपल्या सगळीकडे बघायला भेटतो, लिलीचेही बघा कसे पानं सुकून चाललेली आहे आणि असे हे सुकलेले पानं असे आपण वेळोवेळी काढत राहायला पाहिजे आणि काढून साईडला करून घ्यायचे आणि जे पण कंद आहे त्याची चांगली निगा घ्यायची, जास्त उन्हात शिफ्ट करायचं आणि पाणी कमी द्यायचं, पाणी जास्त झालं तर कंद सडू शकतात म्हणून. तसंच हे माझं खूप सारे फुल देणार सुंदर असं हायड्रेंजिनियाचं झाड आहे, याचंही असंच होतं आहे. याची आता वाढ अशी खूप कमी दिसतीये, पानं पण बरेच कोरडी होऊन गेलेली, मी ती काढून टाकलेली आहे. पुढचं जे झाड आहे आपलं ते आहे हे कृष्णकमळाचा वेल. कृष्णकमळाचं पण तसंच होत आहे, पानं नवीन नवीन थोडीफार येतात आहे पण बरीच पानं गळून गेलेली आहे आणि वेल असा सुकल्यासारखं आपल्याला दिसायला लागतो. त्याच्यानंतर हे एक्झोराच्या प्लांटला आता मला कळ्या आलेल्या आहे. पुढचं झाड आहे आपलं रातराणी. रातराणीची ही पानं जी बघा अशी पिवळी पडायला लागलेली आहे आणि तुटून गळून पडतात आहे आता आणि याची पण वाढ कमी होईल आणि याला पण पाणी कमी द्यायचं आणि जास्तीत जास्त उन्हाच्या जागी शिफ्ट करायचं. इथं परत माझी लिली आहे, आता ह्या लिलीला कळ्या आलेल्या आहेत आणि बरेच लिली कोरडी पण झालेली आहे. तसंच हे आपलं जेड प्लांट आहे, जसं मी असं आकार देण्याचा प्रयत्न करते त्याचे पण बघा किती पानं गळून गेलेली आहे. जशी वाढ होती ती खूप कमी प्रमाणात होईल, त्यालाही पाणी कमी आणि सूर्यप्रकाश भरपूर. नंतरचं आपलं प्लांट आहे ॲडेनियम. ॲडेनियमची या दिवसात बरीच पानं गळून जातात आणि झाड असं बिना पानांसारखं दिसायला लागतं. तर याची या दिवसात अशी काळजी घ्यायची की याला पाणी कमी करायचं आणि उन्हात जास्तीत जास्त जागेत उन्हा जिथे जागेत तिथं शिफ्ट करायचं आणि याची कटिंग वगैरे ह्या दिवसात करायची नाही, कटिंग वगैरे करणं टाळा ह्या दिवसात. आणि याच्यात मिलीबग्सचाही अटॅक ह्या दिवसात लवकर होतो तर वेळोवेळी फवारणी करत राहा. त्याच्यानंतर हे आपलं जास्वंदाचं झाड. हे जास्वंदाचं झाडही माझं पानं असे लटकल्या लटकल्यासारखे होतात, असे शाइनिंग नाही किंवा कडक पानं वाटत नाही आहे. तर हे पण हिवाळ्यात असं डॉर्मन्सीमध्ये गेल्यासारखं होतं आणि याची पानं असे हे होतात तर याला पण उन्हा जास्त उन्हाची गरज आहे. नेहमी जिथं ठेवतात त्याच्यापेक्षा जास्त उन्हात याला ठेवा आणि पाणी कमी करा.
नंतर हे माझं जुईचं झाड, याची तर सगळी पानं गळून गेलेली आहे, पानच राहिली नाही, नुसत्या काड्या काड्या राहिल्या आणि त्याही अशा सुकून गेलेल्या आहे. तर हे पण हिवाळ्यामध्ये पूर्ण डॉर्मन्सीमध्ये चाललं जातं. डॉर्मन्सी म्हणजे काय हे ते माझा एक सेपरेट व्हिडिओ आहे, तो तुम्ही बघा, म्हणजे तुम्हाला कळेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, त्याच्यावरून तुम्हाला कळेल डॉर्मन्सी म्हणजे काय असतं. तर ह्या डॉर्मन्सीमुळे ह्या झाडांची अशी अवस्था झालेली. तर घाबरून जाण्याचं कारण नाही, आपण फक्त त्यांना जास्तीत जास्त ऊन लागेल अशा ठिकाणी शिफ्ट करायचं आणि पाण्याचं प्रमाण थोडं कमी करायचं नेहमीपेक्षा. त्याच्यानंतर हे पुढचं झाड आहे, तर याची पानं बघा कशी सुकून लगेच हातानेच पडायला लागतात, हात लावला का लगेच पानं पडतात. तर हे पण पूर्ण आता डॉर्मन्सीमध्ये जाणार आहे. कुंडीतही बघा किती पानं पडलेली आहे, पूर्ण खराब होऊ शकतं. त्याच्यानंतर हे माझं टिकोमाचं आहे, ह्याला पण फुलं येतात. तर याची तर पूर्ण पानं पडून गेलेली आहे, नुसत्या काड्या शिल्लक आहे. असं हे सुद्धा या दिवसात असं होतं, तर यालाही जास्त उन्हात आणि पाणी कमी करायचं. ही जर आपण योग्य काळजी घेतली तर आपलं झाड टिकून राहील. त्याच्यानंतर हे पारिजातकाचं, पारिजातकाचंही पाहू शकता सगळी पानं पडून गेलेली आहे, फक्त थोडेशीच पानं शिल्लक आहे आणि झाडाचं सुकल्यासारखं झालंय. तर त्याला पण जास्त उन्हात शिफ्ट करा आणि जास्त पाणी कमी करून टाका. त्याच्यानंतर हे अनंताचं झाड आहे, अनंताचेही बरीच पानं पिवळी झालेली आहे, पानं पडायला लागलेली आहे आणि मिलीबग्सचा प्रादुर्भाव या दिवसात जास्त होतो. तर त्याला आपण जास्तीत जास्त फवारणी करण्याची गरज आहे. मिलीबग्स आणि दुसरं म्हणजे हे असं जाळं, गोळ्याचे जाळं ह्या दिवसात वाढतं आहे, तर ते लक्ष द्यायचं. हे पण ॲमेझॉन ब्लूचं झाड आहे, याची सगळी पानं गळून गेलेली आहे आणि सारखायला मिलीबग्सचा अटॅक होतो हिवाळ्यामुळे, सगळे जळून गेलेले खराब झाले. आणि हा मोगरा, हा मोगऱ्याचेही सगळे पानं पडून गेलेली आहे. तर हे पण पूर्ण डॉर्मन्सीमध्ये चाललं जातं. त्याच्यानंतर हे आपल्याकडे असणारे हॉपिस टाईम आपण त्याला म्हणतो, किंवा हाचिनी गुलाब, हे पण आता पूर्ण डॉर्मंट होऊन जाणार आहे, याची पानं गळून जाणार आहे, याला फुलं नाही येणार. तर याची आपण जास्तीत जास्त कटिंग्स करून लावून घरात ठेवू शकतो आणि पुढच्या याच्यासाठी ती कटिंग सेव्ह करून ठेवू शकतो. तर असे कटिंग सेव्ह करून ठेवले तर आपलं हे झाड जगेल. त्याच्यानंतर हे आपलं झाड आहे, याला पण आता ह्या दिवसात फुलं नाही येणार आणि या हळू याची पण पानं सगळी गळून जातील. आणि हे माझं झाड आहे लाजाळूचं, तर हे लाजाळू नॉट मी टच म्हणतो आपण त्याला. तर त्याचंही असंच होणार, सगळी पानं आता हळूहळू खराब होऊ लागणार. हे सगळं हिवाळ्यामुळे होतं आहे, त्याच्यामुळे या दिवसात आपल्या या झाडांना जास्तीत जास्त ऊन द्या आणि जास्तीत जास्त त्यांची काळजी घ्या. त्याच्या परनंतरचं हे झाड आहे आपलं चांदणीचं, तर याला आता सध्या फुलं आहेत पण बघा पानं पूर्ण गळून पडून गेलेली आहे, पानं खूप कमी झाडावर राहिलेली आहे आणि हवं सगळीच पानं निघून जातील असं मला वाटतं आहे. आणि हे पण पूर्ण डॉर्मन्सीमध्ये जाईल, फुलं नाही बंद होईल. तर याला पण पाणी कमी करा आणि जास्तीत जास्त उन्हात शिफ्ट करा. कढीपत्त्याचं झाड जसं असतंच आपल्याकडे, कढीपत्त्याचंही ह्या दिवसात जी वाढ आहे ती थोडी कमीच होणार आहे, तरी याला खत पाणी घालत राहा आणि काळजी घ्या. तसंच हे आपलं मॉन्स्टेराचं ब्रोकन हार्टचा वेल, त्याच्यातही वाढ खूप हळूहळू होताना दिसेल. आणि हे फिलोडेंड्रमचं, ह्याच्यातही खूप वाढ कमी होईल. असे हे हिवाळ्यात आपल्याला सुकल्यासारखी दिसणारी, खराब वाटणारी, नकोशी वाटणारी, डोळ्यांना हिरवट काढून गेल्यामुळे आपल्याला ते नको वाटतात. पण ह्या झाडांची आपण जर काळजी घेतली, ह्या ऋतूत जर त्यांना सांभाळून घेतलं तर पुढच्या ऋतूत ते नक्कीच बहरतील. म्हणून जास्तीत जास्त त्यांची काळजी घ्या. तर मग आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून जरूर कळवा. माझ्या चॅनलला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त बागप्रेमी मित्रमैत्रिणींना पोहोचण्याला मदत करा. थँक्यू फॉर वॉचिंग आणि हॅपी गार्डनिंग.